आज अजित पवार नाशिक मध्ये आहेत आणि या निमित्ताने त्यांचं भव्य शक्ती प्रदर्शन होणार आहे। शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज नाशिक मध्ये येणार आहेत। सकाळी ते वंदे भारत ट्रेननं अजित पवार नाशिक साठी रवाना झालेत। नाशिक मध्ये त्यांनी भव्य बाईक रॅली ही काढली जाणार आहे। विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात शरद पवारांनी येवल्यामध्ये जाताना नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केलं होतं। त्याला आजच्या शक्ती प्रदर्शनातून अजित पवार उत्तर देणार असल्याची चर्चा आहे। वंदे भारत एक्सप्रेसनं अजित पवार हे नाशिकसाठी निघालेले आहेत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह सध्या खूप पाहायला मिळतोय। शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार आज नाशिकमध्ये आहेत। नाशिकमध्येच मागच्या आठवड्यामध्ये शरद पवार यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं होतं, सभा घेतलेली होती आणि त्या सगळ्याला अजित पवार आज आपल्या शक्ती प्रदर्शनातून उत्तर देणार आहेत। आज अजित पवार नाशिकमध्ये नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल, कारण का नाशिकमधला एक प्रमुख चेहरा, उत्तर महाराष्ट्रातला एक प्रमुख चेहरा छगन भुजबळ हे सुद्धा सध्या अजित पवारांसोबत आहेत। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। वंदे भारत एक्सप्रेसनं अजित पवार नाशिकच्या दिशेनं रवाना होत आहेत। त्यांचे कार्यकर्ते सध्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचलेले आहेत आणि ढोल ताशाच्या गजरात अजित पवार यांना या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत। अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी इकडे पाहायला मिळते। अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आज त्यांचं शक्ती प्रदर्शन होणार आहे। शरद पवार यांनी मागच्याच आठवड्यामध्ये नाशिकमध्ये सभा घेतलेली होती, येवलेकरांची माफी मागितलेली होती, छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधलेला होता आणि त्याच नाशिकमध्ये आज अजित पवार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। आणि या शक्ती प्रदर्शनाला सुरुवातही झाली असं म्हणायला हरकत नाही। वंदे भारत एक्सप्रेसनं अजित पवार नाशिकला जात आहेत आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला फलाटावर पाहायला मिळते। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सत्यम, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय। नक्कीच, आता उपमुख्यमंत्री पद घेतल्यानंतर पहिल्यांदा आहे तो वंदे भारत ट्रेनने मुंबईतून नाशिकला दौरा करत आहेत। वंदे भारत ट्रेनने दादा या ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशनला येतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मोठा उत्साह, ढोल ताशाच्या गजरात आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं स्वागत केलं आहे। तर रेल्वे स्टेशनवर आहे ठाण्याचं, मोठी गर्दी आपल्याला आहे, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या या ठिकाणी आहे तो वंदे भारत ट्रेन आहे, 5 मिनिटासाठी थांबली होती, मात्र नाशिक दौऱ्यासाठी आहे तर अजित पवार वंदे भारत ट्रेन मधून निघाले आहेत। त्यामुळे आता ती जी ट्रेन आहे ती वंदे भारत ट्रेन ठाण्यामधून नाशिकच्या दिशेने निघाली आहे। सत्यम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। तर ठाणे स्थानकावरती अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। वंदे भारत एक्सप्रेसनं अजित पवार नाशिकच्या दिशेनं प्रवास करतायत। ठाण्याचे राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे सुद्धा अजित पवार यांना या प्रवासामध्ये सोबत करतायत आणि ठाणे स्थानकावरती कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आज नाशिकमध्ये अजित पवार यांचं शक्ती प्रदर्शन होणार आहे। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार नाशिकला जात आहेत। उत्तर महाराष्ट्रातला राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा म्हणून मानले जाणारे छगन भुजबळ हे सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत। मागच्या आठवड्यामध्ये शरद पवार यांनी जी सभा घेतली त्याच्यामध्ये त्यांनी येवलेकरांची माफी मागत छगन भुजबळ यांच्यावरती शरसंधान साधलं होतं। त्या सगळ्या टीकेला आजच्या भाषणामध्ये अजित पवार काही उत्तर देतात का, कशा पद्धतीनं इकडे शक्ती प्रदर्शन होतं हे पाहावं लागेल। आज नाशिकमध्ये अजित पवार यांच्या स्वागतासाठी भव्य बाईक रॅलीचंही आयोजन करण्यात आलंय।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।